खजिनदार आदरणीय श्री घनश्याम महादेव पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही कोपरकिर्णी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करीत आहोत। काल घनश्याम पाटील साहेब या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आणि त्यांच्या शुभहस्ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा संपन्न केला। अनेक मान्यवर होते, ग्राम विकास मंडळाचे पदाधिकारी, खजिनदार, उपाध्यक्ष, त्यानंतर ज्ञानविकास संस्थेचे सरचिटणीस, ज्ञानविकास संस्था कोपरकिर्णी हायस्कूलचे खजिनदार विद्याभाऊ पाटील, सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक, कोपरकिर्णी गावाचे ग्रामस्थ, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पाडला आणि खऱ्या अर्थाने कालपासून या स्पर्धेला सुरुवात केली। खरं तर कोपरकिर्णी गावातली ही जत्रा आहे, क्रिकेटचा महासंग्राम। आज या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता की सलग 3 वर्ष या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून एक बाईक ठेवण्यात आलेली आहे आणि बाईक या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेली आहे। या स्पर्धेचे भाग्य विधाते, स्पर्धेचे शिल्पकार महेश विठ्ठल पाटील यांचं मनपूर्वक आभार। जाऊया बॅक टू द क्रिकेट। तिथे सलामीच्या जोडी मैदानामध्ये रोहित म्हात्रे आणि सूरज पाटील दोन्ही ओपनर्स आणि सुनील म्हात्रे पावर प्लेचं पहिलं षटक। सामन्याला सुरुवात हेलिकॉप्टर ऑन ड्राय केलाय, खूप चांगला फटका गॅप मध्ये काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक अनिकेतनं कौतुक, अनिकेतचं कौतुक करेल। कालपासून अनिकेतनं खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे, त्याच झोनमध्ये काऊ कॉर्नरांनी लॉंग ऑनच्या झोनमध्ये खूप चांगली फिल्डिंग, फेकी चांगली होते, तोपर्यंत 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत रोहित म्हात्रेनं आणि या 2 रनच्या मदतीनं संघाचा श्री गणेशा होत असताना टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती आता 2। पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली, इथे रन घेतली नाहीये, कॉल होता सूरजचा। या बोलेस आणखीन एक चांगला फटका ऑन ड्राईचा, फ्रंट फुटर येत असताना हा फटका सजवलाय रोहित म्हात्रेनं बॉल सीमारेषा पलीकडे। षटकार मारल्यानंतर चौकार आलाय रोहित म्हात्रेच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड त्याचा 12। ज्या वेळेस कोपरकिर्णी प्रीमियर लीगचं 5वं पर्व होतं, त्या 5व्या पर्वामध्ये पहिल्यांदाच या कोपरकिर्णी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मालिकावीरासाठी जी इलेक्ट्रिक बाईक ठेवण्यात आली होती ती मात्र स्कूटर याच खेळाडूनं पटकावली होती। रोहित म्हात्रे सेट ऑन फायर, टीमची धावसंख्या 12। गोलंदाज तयार सुनील म्हात्रे ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा रोहितसाठी। फुलर लाईनचा बॉल इनफील्डच्या वरून ऑन ड्राईव्ह, चांगला फटका गॅपमधून बॉल लॉंग ऑन क्लिअर करणारा, आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय रोहित म्हात्रेच्या बॅटमधून। व्ही शेप मध्ये हा फटकाला डाऊन द ग्राउंड, क्रिकेट मधला सर्वाधिक प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, व्ही शेप मध्ये हा फटका केला, चौकार वसूल केला आणि या चौकारानं आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 16-16। शेवटचा बॉल पुन्हा एकदा फुलटोस, खराब गोलंदाजी, आणखीन एक चौकार येईल कारण क्षेत्ररक्षक होता तो बनला तिथे प्रेक्षकांनी, त्याच्या डोक्यावरून चेंडू न उचली घेऊन बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय
आणखीन एक चार धावा प्राप्त केलेला आहे रोहित मात्रेन। शेवटच्या तीन बॉल मध्ये लगातार तीन चौका ठोकलेले आहेत आणि या चौकाराने ओव्हरची झाली समाप्ती। पावर प्लेचा चांगला फायदा उठवलेला आहे रोहित मात्रेन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 20 धावा बिनगडी बाद। सुरुवात चांगली झालेली आहे झकास पावर प्लेचा चांगला फायदा इथे उठवत असताना रोहित मात्रे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती बिनगडी बाद 20। काय क्रिकेटिंग स्ट्रोक लगावले रोहितनं, व्ही शेप मध्ये चौकार, त्यानंतर आडव्या बॅटनं स्लॉग हिटचे फटके, बॅकपुढे जाऊन एक षटकार ठोकला पुलचा। सर्व फटके आहेत रोहित मात्रे या बॅटरकडे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या 20। आता ओव्हर नंबर 2 पाबू प्लेचं दुसरं षटक। कोपरकरने गाव इन करून गोलंदाजी करण्यासाठी एक 40+ एक जाणकार खेळाडू कैलास वेटा। काल कैलास वेटानं खूप चांगली गोलंदाजी केली, कमी धावा खर्च करत असताना विकेट त्यांना प्राप्त केलेले आहेत। पहिलाच बॉल स्लॉग स्वीप करायचा होता, पंचांकडे अपील केली जाते परंतु अपील स्पष्ट नकार। इथे पहा लेग बायच्या स्वरूपामध्ये पंच बंटी कांबळी यांचा इशारा येतोय आणि अवंतर स्वरूपानं आता संघाची धावसंख्या पुढे जाते। स्कोर बोर्डवरती रन आहेत 21। कैलास वेटा म्हटलं की कमी गतीचा गोलंदाज आणि या कमी गतीनं सातत्यानं प्रत्येक फलंदाजाला त्यानं आतापर्यंत बीट केलेला आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये। मी तरी म्हणेन विकेट टेकर गोलंदाज या खेळाडूला म्हणलं पाहिजे, कारण ज्यावेळेस विकेटची गरज असते, ब्रेक थ्रूची गरज असते, त्यावेळेस मात्र तो काम चूक बजावतो, त्याच्यासाठी जाणला जातो कैलास वेटा। आता स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा रोहित मात्रे, यावेळेस पहा बॅकफुटवर जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पडल्यानंतर पहा आतमध्ये येणारा बॉल बीट करून चालला सर्व विकेट किपरच्या हातामध्ये। चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग, गुड लेन स्पॉट वरती पडल्यानंतर पहा ऑलमोस्ट कटरचा वापर केला, आतमध्ये आणला बॉल। ओहो इथे झेल होता, विकेट किपरनं झेल सोडला। कोण आहे विकेट किपर? कुलदीप एसट्यांच्या पाठीमागे कुलदीप आगास करणं अगदी सोपा झेल आणि तोही रोहित मात्रेचा। कॅचेस विन द मॅचेस, मॅचची लिडिंग एज घेतल्यानंतर पहा विकेट टेकर गोलंदाज का म्हटलं जातं याला, याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहिलं मागच्या बॉलमध्ये। यावेळेस पहा स्विच इट, चांगला फटका, गली रिजन मधून बॉल चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, चौकार येतोय रोहित मात्रेच्या बॅट मधून आणि या चौकारानं आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 25। रोहित खोलतो आतापर्यंत 24 या धावसंख्येवरती, एक लेग बायची म्हणजे सूरज पाटीलनं अजूनही खातं उघडलेलं नाही आहे या मॅच मध्ये। म्हणजे काय तर या मॅचची सर्व डावाची सूत्र आता रोहित मात्रेच्या खांद्यावरती आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण ज्या धावा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती 25 त्याच्यापैकी 24 धावा रोहितच्या बॅट मधून आल्यात। गोलंदाज तयार कैलास, ओव्हर द विकेट रोहित साठी, पुढचा बॉल ओहो स्वीप करायचा होता, चांगला फटका, पॅडल स्वीप, बॉल चालला अगदी गुदगुल्या करत डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल सीमावर रेषा पार, चौकार येतोय रोहितच्या बॅट मधून। काय फलंदाजी केली जाते, सर्व फटके दाखवलेत प्रेक्षकांना, पॅडल स्वीप, स्लॉग स्वीप, बॅकफुटेड पंच, स्विच इट, त्यानंतर व्ही शेप डाऊन दी ग्राउंड, हे सर्व फटके रोहित मात्रेच्या बात्यामध्ये आहेत। टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 29 या आकड्यावरती। ओव्हर नंबर 2 खेळ प्रगतीपथावर असताना पुन्हा पहा शपोलून हुक करायचा होता परंतु पडल्यानंतर पहा बीट करून चाललाय सरल विकेट किपरच्या हातामध्ये, हा बॉल आलाय निर्धाव आणि या निर्धाव बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती। 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, पावर प्लेचं रेस्ट्रिक्शन संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 29।
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20, परंतु या ओव्हर मध्ये धावा खर्च केलेले आहेत फक्त 9। म्हणजे पहिल्या ओव्हरच्या तुलनेने कैलास वेटाने खूप चांगली गोलंदाजी केली, गुड इकॉनॉमिकल षटक। जरी विकेट त्याला प्राप्त करता आली नाही, परंतु फक्त 9 धावा खर्च केलेले आहे। संधी प्राप्त केली होती, परंतु विकेट कीपरने चूक केली आणि रोहित मात्रेचा झेल सोडला। त्यानंतर पहा, रोहित मात्रेनं झेल सोडल्यानंतर 2 चौकार लगवलेत, म्हणजेच कॅचेस विन द मॅचेस। क्रिकेटमध्ये जीवदानं आपण बऱ्याच वेळेला पाहिलेले आहेत, धोकादायक ठरलेले आहेत। 2 षटकांचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 29। पहिल्या गड्यासाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते। करणदेवी टायगर्स हे टीमच्या माध्यमातून खेळत असताना रोहित मात्रे आणि सूरज पाटील यांच्याकडून आता ओव्हर नंबर 3 मध्ये स्वतः कॅप्टन आयकॉन खेळाडू सुनील मात्रे बॉलिंग मार्कवरती दाखल झालाय। पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईनला बॉल लागलाय, गली रिजन मधून बॉल निघून चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। आता मात्र सूरज पाटीलनं खातं उघडलेलं आहे चौकार मारून, आणि या चौकारानं आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 33 धावा। ब्रेक थ्रू त्या शोधामध्ये आहे, चांगली भागीदारी पहिल्या गड्यासाठी इथे बिल्ड केली जाते। तुम्हाला मित्रांनो माहित आहे भारतीय संघाचा एकेकाल रेकॉर्ड होता पहिल्या गड्यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये, 451 रनची भागीदारी केली होती पंकज रॉय आणि विनू मंकडनं। ओहो चांगला फटका, ऑनड्रायचा गॅप मध्ये आहे, बीट करून चाललाय क्षेत्ररक्षकाला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय। 4 धावा मिळतील सूरज पाटीलला। सूरज पाटीलच्या बॅटमधून येतो हा दुसरा चौकार, आणि या चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 37। या धावा रोखाव्या लागतील, विकेट्स प्राप्त करावा लागेल, अशीच जर बॅटिंग राहिली तर धावांचा डोंगर उभा होईल या मॅचमध्ये। ब्रेक थ्रू च्या शोधामध्ये आहे जोत रायडर्स। यावेळेस पास लॉक हिट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला, निस्तामिक श्लोक अनिकेत चूक करणार नाहीये, खूप चांगला झेल टिपला तिथे मिडविकेटच्या दरम्यान, आणि फलंदाज इथे बाद होतोय सूरज पाटील टीमचा कॅप्टन। अखेर जोध रायडर्सनं सुटकेचा निश्वास टाकला असेल, विकेटच्या शोधामध्ये होती टीम, कधी विकेट मिळेल कधी ब्रेक थ्रू आपल्याला प्राप्त होईल, आणि शेवटी ओव्हर नंबर 3 मधला तिसरा चेंडू सुरेश पाटीलचा घात करून गेला। पोझिशन मध्ये नव्हते, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला झाला परंतु त्या फटक्याला इलिव्हेशन कमी प्राप्त झालं, आणि मिडविकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान खूप चांगला झेल अनिकेत मात्रे या खेळाडूच्या माध्यमातून टिपण्यात आला फलंदाज बाद, आणि त्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 3 अजय म्हात्रे जॉईंट होतोय रोहित म्हात्रेला। टू पॉइंट 3 ओव्हरचा खेळ संपलाय, नवीन फलंदाज अजय म्हात्रे, आतापर्यंत धावा आहे स्कोरबोर्डवरती 37, 1 विकेटचं नुकसान झालंय, जो नुकतीच विकेट गमावलेली आहे। करणदेवी टायगर्सच्या टीमनं स्वतः आयकॉन परतलाय सुरेश पाटील, फक्त 8 धावांचं योगदान दिलं। ओहो थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, परंतु कव्हरला खूप चांगला झेल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कैलास वेटानं पकडलाय, आणि फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरत असताना अजय म्हात्रे शून्यावरती बाद। खूप चांगला झेल, पार्टनरशिप तुटल्यानंतर पहा आल्या पहिली पावली माघारी परतलाय, फटका चांगला होता थ्रू द कव्हर इनफील्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु खबरला खूप चांगली फिल्डिंग केलं करत असताना कैलास बेटानं हा झेल टिपलाय। टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 2 गडी बाद 37, नवीन फलंदाज अनिकेत पाटील।
चौथ्या क्रमांकावर मैदान मध्ये दाखल झालाय। कोपरकिरणे प्रीमियर लीग तुम्ही पाहता या स्पर्धेचे भाग्य विधाते, स्पर्धेचे शिल्पकार ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे महेश विठ्ठल पाटील, मी मगाशी चर्चा केली या व्यक्तीने या माणसानं मित्रांनो कोपरकिरणे गावातील तलगालातील खेळाडूंना मात्र एक मोठं व्यासपीठ क्रिकेटचं बनवून दिलेलं आहे। गेली अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी मालिकेवरसाठी एक बाईक ठेवण्यात येते। नवी मुंबईमध्ये असं कमी घडलेलं आहे की प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक गावामध्ये होत आहेत, परंतु प्रीमियर लीगच्या माध्यमातून मालिकेवरसाठी बाईक ही आपल्याला कमी पाहायला मिळते। फक्त घनसोलीमध्ये तसा प्रयत्न होतो, त्याच्या विरुद्ध कुठल्याही गावामध्ये मालिकावीराची बाईक मात्र अजूनही कोणी ठेवली नाही आहे। आणि घनसोलीला तर पहिल्यांदा झालेला आहे प्रयत्न, परंतु आपण तिसरं वर्ष आहे। यामुळे स्पा बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईनला बॉल लागला, बॅकवर्ड पॉईंटला आशिष बेटा, काल आशिष बेटानं काय झेल टिपला होता निखिल पाटीलचा, यू टर्न घेतला त्या मॅचनं, त्या झेलानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण, आशिष बेटाचं सिंगल मात्र कंप्लीट झाले आणि सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती। तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 38 धावा, 2 विकेटचं नुकसान। चला टीम मीटिंग कमी घ्या प्लीज ज्योत रायडर्स, 25 मिनिटांमध्ये डाव तुम्हाला संपवायचा आहे। आमचे ऑफिशियली पंच वारंवार तुम्हाला सूचना देत आहेत। तीन षटकांचा खेळ संपला, तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 38 2 विकेटचं नुकसान, म्हणजे ड्रिंक्स ब्रेक थोडासा झालाय त्यामुळे मॅच थांबलेली आहे। जलपान मैदानाच्या आतमध्ये केलं जातं। एक बाईक ठेवण्यात आली होती गतवर्षी, मालिकेवरची बाईक ठेवण्यात आली होती आणि या वर्षी हिरो डेस्टिनी ही स्कूटर ठेवण्यात आलेली आहे। हिरो कंपनीची डेस्टिनी ही बाईक आज या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि जी बाईक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे या स्पर्धेचे भाग्य विधाते, स्पर्धेचे शिल्पकार आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत, आदरणीय महेश विठ्ठल पाटील या बाईकचे पुरस्कर्ते आहेत। त्यानंतर आणखीन एक मालिकावीरासाठी 30+ किंबहुना 40+ या खेळाडूंसाठी 32 इंची बाईक ठेवण्यात आलेली आहे, ती मात्र बाईक जे पुरस्कर्ते माफ करा टीव्ही LED टीव्ही, त्या LED टीव्हीचे पुरस्कर्ते आहेत कैलासवाशी काशीनाथ नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ मायावती मोहन वेटा यांच्याकडून ती 32 इंची अँड्रॉइड LED टीव्ही ठेवण्यात आलेली आहे। जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये, ओव्हर नंबर 4 मध्ये आता धंदनाज आलाय गोलंदाजी मार्कवरती, पहिलाच बॉल थ्रू द कव्हर इनफील्डच्या भरून हा फटका केलाय एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये समीर ठाकूर आहे, सिंगल कंप्लीट झाली, ओव्हर थ्रो झालेली आहे, दुसऱ्यांचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय परंतु नॉट आउट चा इशारा। त्यानंतर आणखीन एक ओव्हर थ्रो जिथे एकच धाव होती तिथे 2 नाही तर 3 धावा प्राप्त केलेल्या आहेत, इथे चौथ्या रनचा प्रयत्न होतोय आणि पहा तिथे काय घडलं जातंय मैदानामध्ये। चार धावा अगदी चोरल्या मी म्हणेन, आखो में इशारा केला, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे अनिकेत पाटील रोहित मात्रे, अगदी हातातून धावा चोरल्या, खरं तर चोरा करून रात्री चोरी होते परंतु इथे क्रिकेटच्या मैदानावरती दिवसा ढवल्या धावांची चोरी केली जाते। चार धावा मिळत आहेत अनिकेतला आणि या चार धावांना त्या टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती रन झालेले आहेत 42 माफ करा।
3.1 ओवर चा आतापर्यंत खेल संपलाय. चौथ्या ओवर मध्ये धनराज पहिल्याच बॉल वरती चार धावा पळून काढलेले आहेत या दोन्ही बॅटरनं. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 42. गोलंदाज तयार राउंड द विकेट ने धनराज. यावेळेस पा पॅडल स्वीप चांगला फटका स्विंग केला बॉलला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा मिळतील अनिकेतला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड ती 44. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. कोपरखेरने प्रीमियर लीग 2024 सीजन नंबर 7 आज स्पर्धेतला दुसरा दिवस. गोलंदाज तयार धनराज पुन्हा एकदा अनिकेतसाठी तिसरा बॉल पुन्हा एकदा हुक केला बॉलला लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये नो माइंड लँड मधून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय आणि पंचांचा सिग्नल येतोय चौकार. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून चौकार येतोय आणि या चौकारानं त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्ड होती 48-48 धावा. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत या षटकातले 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती चौकार धावून काढला 4 धावा. दुसरा बॉल डबल तिसरा बॉल चौकार म्हणजेच खराब गोलंदाजी धनराजची. तिन्ही बॉल अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होते. अकूट टप्प्याचे बॉल शफल झाले रूम बनवली जागा बनवण्यासाठी वेळ मिळाला अनिकेत पाटीलला आणि सर्व ऑन साइडला जे फटके केलेले आहेत. पुन्हा एकदा पास स्वीपचा फटका यासाठी जाणला जातो हा खेळाडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 49. प्रताप ठाकूर वन ऑफ द बेस्ट फिल्टर फ्रॉम रंजन देबी टीम. रंजन देबी टीमचा एक जबरदस्त असा क्षेत्ररक्षक. बॉल अडवलाय फेकी केलाय तोपर्यंत 49 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज तयार धनराज रोहित साठी. ओहो लेक्समच्या बाहेर स्लॉक करायचा होता परंतु पंचांचा सिग्नल येते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे 50-50. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधले. इथे फुलटोस टाकलेला आहे परंतु पंचांना काय पंच काय सिग्नल देत आहेत. स्क्वेअर लेगच्या पंचांचा तर इशारा आलाय नो बॉल. फ्री हिटचा बॉल आहे पुढचा म्हणजे बीमरची घोषणा केली जाते. वेस्ट आहे हा बॉल पिचिंग झाला होता त्यामुळे पंच नो बॉल घोषित करत आहेत. फ्रीडचा बॉल 4 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत. 5वा बॉल टाकताना बीमर घोषित केलाय वेस्ट आहे त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिट. टीमची धावसंख्या 52. लॉस ऑफ 2 विकेट्स. ओहो इथे पहा विकेट किपरच्या मागून बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हुक करायचा होता बॅटची आतली कडा घेतली आणि सुदैव आहे रोहित मात्रेचं. 4 धावा प्राप्त झालेले आहेत. चौकार येतोय रोहित मात्रेच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड होती 46-46 धावा. माफ करा 52 नंतर 56. अजूनही शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 मधला. धनराज बॉलिंग ट्रॅक वरती सामना करेल रोहित मात्रे. इथे फुलटोस पुन्हा स्वीप करायचा होता परंतु पॅडला पायावरती बॉल लागलाय त्यामुळे पंचांचा सिग्नल येतो लेग बायचा. लेग बायज न ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्ड होती आतापर्यंत 57. 2 गडी बाद रोहित मात्र आतापर्यंत खेळतोय 32 या धावसंख्येवरती. 13 बॉल आणि 32 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 6 चौकार त्यांनी टोकलेले आहेत आणि 1 षटकार.
जी चांगली बैटिंग करते मैदान मधे बॉटमेंट खूब चांगला वापर अगदी सगळी चारही बाजूला चहू बाजूला त्याने फटके खेळलेले आहेत। स्लॉग स्वीप, पैडल स्वीप, हुक चा फटका, बैकफुटेड पंच, स्विच इट, डाउन द ग्राउंड, हे सर्व फटके रोहित मात्रेच्या बॅटमधून आपण पाहिले। अशा पद्धतीने चार षटकांचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर आतापर्यंत 57। अजूनही शेवटचं षटक मैदानामध्ये बाकी आहे, सहा बॉल बाकी आहेत आणि सहा बॉल मध्ये 10 ते 15 धावा जर आल्या तर एक मोठं टार्गेट सेट होईल ज्योत रायडर्स या टीमच्या समोर। लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती संजू आगासकर, एक 40+ ओपर खेळण्याचा खेळाडू, लेफ्ट हँडर बॉलर आहे, कटरचा चांगला वापर करतो हा गोलंदाज आणि त्याच्या हातामध्ये 5व्या षटकाची धुरा दिलेली आहे। गोल्डन टीमला बिलॉंग करतो, गोल्डन टीमचं प्रतिनिधित्व करतो सातत्यानं। आपण इंटर क्रिकेट कोपर खेळण्याचं जर पाहिलं तर बघूया रोहित मात्रेच्या विरोधात कसा रिएक्ट करेल संजू आगासकर, कारण चार षटकांचा खेळ संपलाय। 57 धावा स्कोर कार्ड वरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्षेत्ररक्षण पाहता थोडस बदल केलेला आहे। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, व्हाईटिस लॉन्ग ऑफ आहे, एक लॉन्ग ऑन, त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेग। पहिलाच बॉल व्हाईट यॉर्कर अगदी क्रीज मध्ये टाकलेला बॉल, खेळण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाहीये रोहित मात्रेनं, सोडून दिला अशालभूत नजरेनं, परंतु डॉट बॉलचा इशारा येतोय, डॉट बॉल टाकला जातोय पहिला। दुसरा बॉल स्टेप आउट करत असताना मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, सिंगल भरपूर वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्यांचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव अगदी सहज रीतीने कंप्लीट केलेली आहे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावा प्राप्त केले रोहित मात्रेनं आणि या दोन रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोरवर 59। अजूनही चार बॉलचा खेळ शिल्लक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ओहो फटका फसलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे सुनील मात्रेनं केली चूक, सुनील मात्रेनं चूक केलेली आहे, त्याच्याकडून चूक कधी होत नाहीये, परंतु झेल सोडला बॉल सीमारेषा पलीकडे। चार धावा प्राप्त केलेल्या आहेत रोहित मात्रेनं आणि या चार रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती रन झाले 63। धावा, अजूनही तीन बॉलचा खेळ शिल्लक, का बॅटिंग करतोय मैदानामध्ये रोहित मात्रे, थांबवलत नाही, अनस्टॉपेबल बॅटिंग, आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर टाकला त्यामुळे पंच चा इशारा येतोय, व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या आता स्कोरबोर्ड होती 64। ओहो हेलिकॉप्टर लगवलाय, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालंय का, हो झालाय आणि बॉलला पाठवलाय ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे रोहितच्या बॅटमधून हेलिकॉप्टर स्ट्रोक षटकार। रोहित मात्रे खेळतो वैयक्तिक 44 या दाखड्यावरती, या स्पर्धेतलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल का हे बघायचं आहे। अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक, दोन बॉल मध्ये एखादा षटकार जर आला तर या स्पर्धेतली पहिली 50 रोहित मात्रेच्या बॅटमधून येईल। वैयक्तिक 44 या आकड्यावरती खेळतोय, टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 70। अजून या इनिंगचे दोन चेंडू बाकी आहेत, काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये रोहित, अनस्टॉपेबल। ओहो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या खेळाडूसाठी, कोपरखेरने प्रीमियर लीग 2024 ची पहिली 50 लगवलेली आहे रोहित मात्रेनं। रोहित नावातच हिट आहे आणि त्याच्या बॅट मधून षटकार येत असताना या स्पर्धेतली पहिली 50 त्याच्या बॅटमधून आलेली आहे। पहा अभिवादन करतोय
बॅट उंचावत असताना ओहो आणखीन एक इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला कव्हर ड्राइव्ह बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे आणखीन एक चौकार येतोय रोहित मात्रेच्या बॅट मधून तब्बल 56 धावा आलेल्या आहेत आणि टीमची धाव संख्या तब्बल 54 धावा बनवलेल्या आहेत आणि पहिला डाव संपलेला आहे. पहिला डाव संपत असताना दोन गडी बाद करंदीबी टायगर्स या टीमने धाबा बनवल्या 80 आणि 81 रन लक्ष आहे या मॅच मध्ये 81 टू विन. एकोणीस बॉल मध्ये 54 धावांची नाबाद केली 8 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार त्याने ठोकलेले आहेत. दिस इज अ फिअरलेस बॅटिंग अगदी निडरता होती त्याच्या बॅटिंग मध्ये नावातच हिट आहे रोहित खूप चांगली बॅटिंग करत असताना नाबाद 54 धावा त्यांना बनवले आणि संघाची धावसंख्या 81 रनच लक्ष आहे या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर आणि या कोपरकरने प्रीमियर लीगचा सर्वाधिक उच्चांक स्कोर या स्पर्धेमध्ये गाठण्यामध्ये यश आलेलं आहे करंदीबी टायगर्स या टीमला. आणि आपण शुभ सन्मान करणार आहोत ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आपल्या ग्रामिकास मंडळाचे खजिनदार आदरणीय श्री घनश्याम महादेव पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे शिल्पकार महेश विठ्ठल पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आजी या स्पर्धेमध्ये त्यांनी सजितच्या भेट दिलेली आहे त्यांचा आभार. त्यानंतर पुढचा सन्मान आहे जय मात्रे इथे उपस्थित आहेत क्रिकेटचे प्रेमी एक चांगले आयोजक आणि त्यांचा सन्मान विराज बेटा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर योगेश मात्रे सुद्धा उपस्थित आहेत. जय मात्रे आले की योगेश मात्रे सुद्धा आले अगदी येवन जोडी आणि योगेश मात्रे यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे शिल्पकार महेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान इथे केला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. केके लायन्स आणि एसके स्ट्रायकर्स चंद्रकांत पाटील यांचा मालकीचा संघ आणि एसके स्ट्रायकर्स म्हणजे कुमार मात्रे आणि साहिल मात्रे यांचा मालकीचा संघ म्हणजे एसके स्ट्रायकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल केके लायन्स आणि एसके स्ट्रायकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. 81 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये करंदीबी टायगर्स या टीमनं सेट केलंय म्हणजे लक्ष मोठं आहे परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्योत रायडर्स या टीमकडून हार्दिक पाटील आणि सुनील मात्रे सोळा पूर्णांक
2.2 या सरासरीने धावांचा आता पाठलाग करायचा की या मॅच मध्ये आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी प्रहर्ष मात्रे एक वेगवान उंचपुरा असा गोलंदाज षटकाचा सुरुवात पहिल्याच चेंडूने करतोय. पहिलाच बॉल खराब लाईन लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग झाल्यामुळे पंचांचा सिग्नल येते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन न संघाचा श्री गणेश होतो असे आखे टीमच्या धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या आखी स्कोरबोर्ड होती 1.81 रनचं लक्ष्य आहे. लक्ष मोठं आहे परंतु जर एखादी पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली तर लक्ष छोटं होईल. ओहो चांगला बॉल इन टू द ब्लॉक होल बॅटची कडे ती रनआउटची संधी आहे परंतु ती गमावलेली आहे. बॅटच्या अगदी टोईनला बॉल लागलाय. डीप शॉट फाईन लेगच्या दरम्यान चेंडू फील्ड झाला. तोपर्यंत हार्दिकच्या बॅटमधून सिंगल ऑफ द मार्क. सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 2. प्रहर्ष मात्रे पॉवर प्लेचं पहिलं षट दाखल झालंय तिसऱ्या क्रमांकावरती ज्योत रायडर्स या टीमकडून. लक्ष आहे या मॅचमध्ये 81 रनचं. धावा झाल्यात आत्तापर्यंत 17 म्हणजे 17 वरती पहिली विकेट इथे गमावलेली आहे ज्योत रायडर्स या टीमनं. गोलंदाज तयार सूरज पाटील. ओहो सॉफ्ट हँडेडने डाऊन द ग्राउंड ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न बीट करून चालला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. काय गोलंदाजी केली जाते कमालीची आक्रमकता भेदकता या सर्व गोष्टींची मिलाप करणारी गोलंदाजी आहे सूरज पाटीलची. टीमचा आयकॉन मोठी जबाबदारी आहे आपल्या टीमची. यावेळेस ऑन साईडला छपलून हुक केला बॉलला आणि बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल येतोय आउट ऑफ द पार्क इट्स अ षटकार. अनिकेत मात्रेच्या बॅटमधून सिक्सर KKPL सिक्सर येतोय. षटकारानं आपलं खातं उघडलं आणि या षटकारानं टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्ड होते आहे 23. धावा लक्ष अजूनही भरपूर दूर आहे. 81 रनचं लक्ष आहे 81-1 या मॅच मध्ये. पुन्हा शॉर्ट बॉल पुल करायचा होता फटका पोचलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय तिथे संदीप पाटील 40+ खेळाडू परंतु पोचला नाहीये चेंडू पर्यंत. तोपर्यंत एकच धाव मिळाली अनिकेत मात्रेला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आखी स्कोरबोर्ड होती 24-24. पहिल्या ओव्हरमध्ये प्रहर्ष मात्रेनं 17 धावा खर्च केल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये सूरज पाटीलनं पुनरागमन आपल्या टीमसाठी केलंय. आत्तापर्यंत 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस बा बॅकफुटवर धावणं पंच केला बॉल कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 25 आता 18 बॉल म्हणजे 3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 18 बॉल 56 धावांची आवश्यकता. जोपर्यंत सुनील मात्रे आहे तोपर्यंत मॅच ऑन राहिली ज्योत रायडर्ससाठी कारण येणारे 3 षटकं बाकी आहेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही 56 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. थोडा टीम मिटिंग कमी घ्या करंदीबी टायगर्स. वेल आपल्याकडे कमी आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धाबा दुसऱ्या षटकामध्ये आल्या सूरजच्या फक्त 8 षटकार मारल्यानंतर काय कमबॅक केलं. खूप चांगली गोलंदाजी सटीक लाईन अँड लेनची गोलंदाजी सूरज पाटीलनं केली ओव्हर नंबर 2 मध्ये. आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अजय मात्रेला फुलिंग मार्कवरती आणलं जात आहे. साही मल्हार या टीमचा खेळाडू आहे अजय मात्रे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू चांगला ऑलराऊंडर परंतु आता ओव्हर नंबर 3 मध्ये
त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. समोर आहे सुनील म्हात्रे. आतापर्यंत सुनील म्हात्रेच्या बॅटमधून दोन चौकार आपण पाहिले आणि तो खेळतोय चार बॉल मध्ये दहाही आकड्यावरती. म्हणजे सुनील म्हात्रे ची बॅट आता जर बोलली तरी लक्ष छोटं होऊ शकतं. 18 बॉल 56 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 25. एक विकेटचं नुकसान. 17 वरती पहिली विकेट हार्दिक पाटीलची गमावली जोध रायडर्स या टीमनं. षटक क्रमांक 3 अजय म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती. डीप मध्ये लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर ऑफ साईडला. ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. डीप मध्ये शतरक्षक आहे रोहित म्हात्रे. त्याच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. सुनील म्हात्रेच्या बॅटमधून येतोय षटकार. अजय म्हात्रेच्या अगेन्स्ट षटकार ठोकलाय सुनील म्हात्रेनं आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती आता 31-31. दुसरा बॉल अगदी योग्य टप्प्यावरती ऑफसाइड ऑफ स्टंप. पडल्यानंतर पा ऑलमोस्ट आतमध्ये येणारा बॉल बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक. वार पलटवार सुरू आहे या ओव्हर मध्ये. ओहो कमी गतीने फसवलाय बॉल. आहा चांगली गोलंदाजी. गती कमी केली होती. फिंगर्स रोल्स बोटो फिरवली होती या बॉल वरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी ड्रायव्हिंग लेंथ वरती होता सुनील. परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा बीट करून चालला सर्व विकेट किपर चादामध्ये. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकल्यात षटकार मारल्यानंतर. यावेळेस पास लॉक हिट करण्याचा प्रयत्न शतरक्षक आहे. प्रश्न मात्र पकडला असेल. वा 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 अफलातून कॅच. अप्रतिम स्पेक्टॅक्युलर ब्रिलियंट कॅच बाय प्रहर्ष म्हात्रे. ज्या विकेटची गरज होती महत्वपूर्ण विकेट सुनील म्हात्रेचा खूप चांगला झेल पकडला आणि फलंदाज. इथे बाद जोध रायडर्स या टीमला लागलाय मोठा धक्का. सुनील म्हात्रे आउट. का झेल टिपलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये मधून धावत येऊन स्क्वेअर लेगला झेल टिपणं आणि डाब्या बाजूनं झेल टिपणं डाब्या दिशेला क्रिकेटमध्ये खूप कठीण असतं मित्रांना. सोपं नाहीये. परंतु प्रहर्ष म्हात्रेला माहिती आहे सुनील म्हात्रेची विकेटचं महत्व किती आहे. खूप चांगला झेल आणि नवीन फलंदाज आता सागर पाटील चौथ्या क्रमांकावरती. यावेळेस बाप बॅकपुढे जाऊन खूप चांगला कव्हर ड्राईव्ह सजवला. एक्स्ट्रा कव्हरला दोन शतरक्षक धावत आहेत अडवण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू आणि शतरक्षकामध्ये जी शर्यत होती ती चेंडूनं जिंकलेली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे जे लागेल. 4 धावा मिळतील सागर पाटीलला. 4 धावा येत आहेत सागर पाटीलच्या बॅटमधून आणि या 4 रन आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती रन झालेत 35-35. 81 रनचं लक्ष होतं या मॅचमध्ये. सुरुवात तर चांगली केली होती अनिकेत म्हात्रेने सुनील म्हात्रेनं. त्यानंतर सुनील म्हात्रे एक मोठा फटका स्लॉक करण्याचा प्रयत्न. परंतु त्या फटक्यामध्ये एलिबेशन कमी प्राप्त झालं आणि तिथे खूप चांगला झेल स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये प्रहर्ष म्हात्रेनं टिपला. यावेळेस पा बिगेट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक आहे डीप मध्ये शतरक्षक रोहित म्हात्रे. 1 रन कंप्लीट. फेकी चांगली होते. फक्त 1 रन वरती दोन्ही समाधान मानलेलं आहे बॅटरनं आणि सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 17 दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 विकेट प्राप्त केली सूरज म्हात्रेने हार्दिक पाटीलला बाद केल्याने. तिसऱ्या ओव्हर मध्ये 11 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट अजय म्हात्रेनं प्राप्त केली. सुनील म्हात्रेला बाद केलं. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 36.
आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी किती पाहिजे 12 बॉल मध्ये 45 धावा 12 बॉल 45 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आता चर्चा केली जाते टीम हडल मैदानाच्या आत मध्ये तुम्ही पाहताय करण देबी टाइगर्स या टीम कडून होते चर्चा केली जाते काय करायचं आहे आता दोन षटकांमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे व्हाट इज द प्लॅनिंग व्हाट टू डू व्हेन टू डू हाउ टू डू म्हणजे काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे या तो प्लॅनिंग त्या मीटिंग मध्ये केल्या जातात आणि क्रिकेट मध्ये प्लॅनिंग करणं महत्त्वाचं असतं क्रिकेट मध्येच नाही मित्रांनो तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा आज आपण घनश्याम पाटील जे व्यासपीठावरती आहेत त्यांना माहिती आहे आपलं स्वप्न आणि आपल्या स्वप्नापर्यंत जाण्याचा जर तुम्ही प्रयत्न कराल तर मात्र त्याच्या अगोदर जी प्री प्लॅनिंग असते आपल्या मनामध्ये ती व्हावी लागते एखाद्या ध्येयापर्यंत जाण्याचा तुम्ही प्रयत्न करता एखाद्या यशाच्या उंच शिखरापर्यंत जाण्याचा तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेस तुमच्या मनामधली ती प्री प्लॅनिंग ती मनामध्ये असावी लागते व्हॉट इज द प्लॅनिंग आणि तीच आता प्लॅनिंग झालेली आहे दोन षटकामध्ये आता 45 धावांची गरज आहे आणि सागर पाटील मैदानामध्ये आहे आणि त्याच्या जोडीला अनिकेत मात्रे आहे या खेळाडूंना रोखायचं कसं या खेळाडूंच्या विकेट कशा प्राप्त करायच्या ते आता प्लॅनिंग झाले असतील करणदेवी टायगर्स या टीमच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून ज्यानं दुसरं षटक टाकलं 8 रनचं 1 विकेट प्राप्त केली तोच खेळाडू ओव्हर नंबर आता 4 मध्ये गोलंदाजी मार्क वरती कॅप्टन आलाय सुरेश पाटील स्ट्रायकिंग ला सुरेश पाटील आहे त्यानंतर समोर सुद्धा सुरेश पाटील सागर पाटील आणि सुरेश पाटील बॅकपुट जाऊन कटशॉट केला आहे तिथे पहा कर्व लाईन शेप न बॉल न टर्न घेतलेला आहे परंतु बॅकअप चांगलं होतं तिथे स्वप्नील बेटाचा त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहेत सागर पाटीलला आणि 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती रन झालेले आहेत टोटल 39 म्हणजे अजूनही 43 धावांची आवश्यकता 11 बॉलमध्ये ओहो इंटू द ब्लॉक ऑल फ्लिक ऑफ द रिस मनगटी फटका मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून देणारा हा फटका आहे छान वलवला ऑन साईडला तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्यात सागर पाटीलनं आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 41 आता 10 बॉल करायचे आहेत 40 धावा पुन्हा एकदा स्वीप केलाय स्लॉग स्वीप परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रहर्ष मात्रे खूप चांगली फिल्डिंग होते फेकी चांगली होईल तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली सागर पाटीलच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 42 धावा म्हणजे 9 बॉल करायचे आहेत 39 धावा आता लक्ष कठीण होत चाललेलं आहे जोध रायडर्स या टीमसाठी कारण येणारे 9 बॉल मध्ये अजूनही 39 धावांची गरज आहे या मॅच मध्ये ओहो बॅटची लिडिंग एज फ्लाय स्लिपच्या दरम्यान मात्र खूप चांगली फिल्डिंग होते स्वतः टीमचे ओनर्स धीरज पाटील ज्यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये धावांचं रक्षण करते 1 रन आली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 43 म्हणजे 38 धावांची आता गरज आहे येणाऱ्या 8 बॉलमध्ये म्हणजे आता लक्ष अवाक्याच्या बाहेर चाललाय असं म्हणायला हरकत नाहीये ऑफ ड्राय केलाय मिड ऑफचा क्षेत्ररक्षक नाहीये कव्हरचा क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या रिझर्व मध्ये गेला बॉल अडवला तोपर्यंत सिंगल लेवलनं काम चालणार नाहीये कारण आता येणारे 7 बॉल अजूनही 37 धावांची गरज सात बॉल आणि 37 धावा असं समीकरण या मॅच मध्ये ओहो लेग स्टंपच्या बाहेर बॉल पंच भंटी कांबळी सरांचा इशारा ते व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 45 धावा
म्हणजे अजूनही 36 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 बॉल मध्ये। चांगली गोलंदाजी सूरज पाटील कडून, फुल टॉस, स्टॉपेज लागलाय, फाइन लेगचा क्षेत्ररक्षक जातोय तिथे बॉल पर्यंत पोहोचलाय, परंतु झेल सोडला तिथे बबलू पाटील। त्यानंतर सिंगल मात्र कंप्लीट झाली, अशा पद्धतीने ओव्हरची झाली समाप्ति। 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 रन 4 षटक संपलेत। 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 47, 81 धावांचं लक्ष्य आहे, म्हणजे आता बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल मध्ये धावांची गरज आहे या मॅच मध्ये 34। 6 बॉल 34 धावांची गरज या मॅच मध्ये। म्हणजे 5 षटकार एक्झॅक्टली, त्यानंतर 6वा बॉल चौकार सुद्धा मारावा लागेल। आता लक्ष्य कठीण चाललेलं आहे, कठीण होत झालंय, कारण 6 बॉल 34 धावांची आवश्यकता। पहिल्या इनिंग मध्ये रोहित मात्रेने का बॅटिंग केली, अनस्टॉपेबल। या कोपरकरने प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक त्यांना झलकावलं, 19 बॉल मध्ये 54 धावांची एक विध्वंस इनिंग त्याने या मॅच मध्ये पेश केली। पहिली 50 या स्पर्धेतली त्याच्या बॅट मधून आली, त्यानंतर 81 धावांच्या लक्ष्याचा इथं पाठलाग सुरू आहे। आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या टोटल आहे 2 गडी बाद 47, म्हणजे आता 6 बॉल आणि 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये। लास्ट ओव्हर मध्ये स्वतः टीमचे ओनर्स संघ मालक धीरज पाटील गोलंदाजी मार्क वरती भोला या टोपन्नामध्ये या खेळाडूला ओळखलं जातं। गोलंदाजी मार्क वरती तयार, पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन पूल केलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं, फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगल न आता टीमची धावसंख्या 48, म्हणजे आता 5 बॉल करायचे आहेत, अजूनही 33 धावा। अजूनही लक्ष कठीण होत चाललेलं आहे, 81 रनचं लक्ष होतं या मॅच मध्ये, रन झाल्यात 48, 5 बॉल शिल्लक, म्हणजेच 4.1 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय, म्हणजे 5 बॉल 33 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आता शिल्लक राहिले आहे ज्योत रायडर्स हे टीमच्या समोर। ओहो, पटका चांगला आहे, परंतु इलिबेशन प्राप्त झालं नाहीये आणि बॉलच्या खाली स्वतः कॅप्टन सूरज पाटील आलाय। खूप चांगला झेल टिपलानी फलंदाज अनिकेत मात्रे बाद, म्हणजे 4 बॉल अजूनही 33 धावांची आवश्यकता। चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी मी शेवटची सूचना, शेवटचा अनाउन्समेंट, शेवटचा कॉल करतोय के लायन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये एसके स्ट्रायकर्स। के लायन्स टीमचा कॅप्टन आणि एसके स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं आहे। नवीन फलंदाज आशिष बेटा, 4 बॉल 33, परंतु हा बॉल वाईट, म्हणजे आता 4 बॉल 32 धावांची आवश्यकता। खूप चांगले अंपायरिंग तुम्ही पाहताय, बंटी कामली आणि विनोद होमरे यांच्या माध्यमातून केली जाते। ओहो, इथे पहा घुटना टेक, तमाशा देख, स्लॉग हिट केलाय आशिष बेटाच्या बॅट मधून, हा मोठा षटकार येतोय। हे फटके अगोदर यायला पाहिजे होते, आता उशीर झालाय। या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 55, म्हणजे आता 3 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी अजूनही। सव्वीस धाबा, 3 बॉल 26 धाबांची आवश्यकता
एसके स्ट्राइकर्स टीम चा कैप्टन आणि केके लायन्स टीम चा कैप्टन पण टॉस सडिया। फुलरलेन चा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न दूरवर टाकला, इथे स्टंपिंग ची अपील केली जाते, परंतु ऑन फील्ड जे पंच आहेत त्यांना आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे। स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता अनिकेत पाटील विकेट कीपरच्या माध्यमातून, अपील केली जाते, परंतु हा निर्णय मात्र आता तिसऱ्या पंचांच्या कोर्ट मध्ये सोपवलेला आहे। टीबी अंपायर ची मदत घेतलेली आहे, टीबी अंपायर इज द डायरेक्टर। चला यस ओ यूटी आउट झाले फलंदाज बाद, आपल्या स्क्रीन वरती अगदी पारदर्शकता दाखवली जाते। फटका मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस, मात्र त्याचा पाय अगदी हवेतच राहिला होता आशिष बेटाचा, आणि तोही लाईनच्या बाहेर, त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे आउट ओ यू टी, स्टंपिंग विकेट फलंदाज बाद। चला घाई करा लवकरात लवकर जोध रायडर्स। समीर ठाकूर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, आता दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये धावांची गरज आहे। दोन बॉल आणि 26 धावांची आवश्यकता, चला घाई करा प्लीज। आणि नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल, त्यानंतर त्यासाठी मी केके लायन्स आणि एसके स्ट्रायकर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय की आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे। हॅलो, ऑफ ड्राई केलेला आहे, फक्त सिंगल आली, म्हणजे आता एक बॉल 25 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये, एक औपचारिकता या मॅचची शिल्लक राहिलेली आहे। ऑलमोस्ट असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण एक बॉल 25 धावांची आवश्यकता आहे। चला घाई करा रोहित, मात्र एकच चेंडू राहिलाय, एकच बॉल राहिलाय, हॅलो 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 हॅलो। चला चांगला फटका, गॅप मधून बॉल चालला एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे, सागर पाटीलच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती चौकार आलेला आहे, आणि हा सामना मात्र जिंकला आहे 21 धावांच्या फरकानं। स्पर्धेतून